असलेला तरुण उरासी कुस्तीचं स्वप्न बाळगून पश्चिम महाराष्ट्रात करिअर करण्यासाठी गेलेला तरुण बाळासाहेब पडगण या धाराशिव जिल्ह्याचा कीर्तिकळस ठरले. बघू ही कुस्ती झाल्यानंतर ज्या हनुमान तालीम संघ उंबरगे वस्तात मिठू कदम वस्तात यांच्या वतीनं भाविक खासदार धनंजय दादा सावंत साहेब यांचा सत्कार व राहुलबाई डोके साहेब यांचा सत्कार होईल. वस्तात वामनभाऊ उबाळे वस्तात बाळासाहेब पडगण वस्तात कुस्ती सम्राट असलम काजी नवनाथप्पा जगताप विशालना देवकर आदेश बापू तिंबोळी माऊली रोडगे वस्तात आणि वाघमारे वस्तात यांच्या शुभास्ते. या ठिकाणी जवळचे वस्तात राहुलजी वाघमारे हे या कुस्ती मैदानासाठी उपस्थित आहेत. त्यांचं कुस्ती मैदान आणि कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. निकालीच होणार आहे कुस्ती, निकालीच होणार आहे, त्याच्यामुळे कुस्ती करावं लागणार आहे. कुस्त्या मोठमोठ्या कुस्त्या, सिकंदरची शेवटला कुस्ती आहे, अतिशय जबरदस्त असं मैदान आहे. मैदान मध्ये अतिशय जबरी कुस्ती चालू आहे. दोन्ही पायाला निकाप प्रदान केलेला उपमहाराज केसरी प्रकाश बनकर आणि समोर माऊली कोकाटे आगळगावचे सरपंच वाघ सिरोजची टक्कर समोर चालू आहे. हे या कुस्ती मैदानासाठी उपस्थित आहे. त्यांचं कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. अण्णासाहेब नाईकवाडी वस्तात कंदर यांचं या ठिकाणी कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. लक्षावर लक्ष लागलेला, अनेकांचं लक्ष त्या कुस्तीवर वेधून घेतलेला. ही कुस्ती अनेक वेळा झालेली आहे. पोलादी मनगट मनगटाला भेल्ली. सातारला कार्यरत असणारा कंडारी गावचा सुपुत्र कुस्तीवरती आणि डबल उपमहाराज केसरी बाळासाहेब पडगण यांच्यावरती फार मोठं प्रेम करणारा व्यक्ती नवनाथ तिंबळे पैलवान यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलं. धन्यवाद नवनाथ पैलवान. फार मोठा सुंदर लेख या मैदानाविषयी लिहिला होता. परंडेची कुस्ती आता काट टाकते आहे या लेखाचं शीर्षक होतं. आणि या बाजूची अर्थ कमिटीकडे जायची रस्ता तेवढा रिकामा करावं. या तरुणांना विनंती आहे पैलवान अर्थ कमिटीकडे जायला. हा इकडून येऊ. अतिशय प्रेक्षणीय कुस्ती. एकही उभं राहू नका इथं समोर. एका नाही प्लीज ऐका माझं. पोलीस बांधव इथं अर्थव्यवस्था आहे पाठीमाग. इथं मुलं उभं आहेत पलीकडं. हे काही पैलवानाला जाता येत नाही. पोलीस बांधवांना विनंती आहे अर्थ ठिकाणची अर्थ कमिटीच्या टेजोर बसलेले जर क्षमतेपेक्षा जास्त झालं तर मग गडबड होऊ शकते. तुम्हाला माहित आहे एवढा मोठा सोन्यासारखा कार्यक्रम चाललेला आहे. त्यांनी कामं तरी कशी करायची. जरा मागे सरका तिथले सगळे उतरा. शबास. अर्थ कमिटीच्या स्टेजवरचे सगळे बाजूला जावा. गर्दन केस चालू आहे. खाली बसा, खाली बसा. नाही तर डबल उपमहाराज केसरी बाळूभाऊ पडगण पंच म्हणून लाभले त्या कुस्तीला. प्रेक्षकाला या ठिकाणी वाटबळ गावचे युवा नेते आदरणीय भारत भांडवलकर यांचाही कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी गेली 15-20 दिवस झालं ही कुस्ती कमिटी आदरणीय युवा सेनेचे तालुका प्रमुख राहुलबाई अडोके यांच्यावरती प्रेम करून रात्रीचा दिवस करून हे कुस्ती मैदान आयोजन केलं. त्या सर्व मावळ्यांचं, त्या सर्व राहुलबाई यांच्या मित्रमंडळाचं, सर्वांचंच शिवसेना तालुका आणि जिल्हा कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार. ₹3,00,000 नामाची कुस्ती आखाड्यात चालू आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख धाराशिव दत्तांना साळुंक यांनी कुस्ती पुरस्कृत केलेली आहे. आणि रामभाऊ पवार उद्योग समूह ही कुस्ती पुरस्कृत केलेली आहे. ₹3,00,000 नामाची खट्टा आणि काटा कुस्ती.
परांडा पंचायत समितीचे माजी सभापती आणि धाराशिव जिल्हा परिषदचे सभापती धाराशिव जिल्हा शिवसेना प्रमुख माननीय दत्तान्ना साळुंके साहेब यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक करून 500 रुपयाचं बक्षीस आलं. धन्यवाद अण्णा. नशीर खान चिंतपूर पहलवान उपस्थित आहे, त्यांचं स्वागत आहे. दादासाहेब दौंड निर्लेकर पहलवान उपस्थित आहे, त्यांचंही स्वागत आहे. नालगावचे माजी सरपंच कैलास वाशी महादेव करळे यांचे स्मरणार्थ अंकुश करळे यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक करून 500 रुपयाचं बक्षीस दिलं. धन्यवाद करळे साहेब. सावंत साहेबांचे कट्टर समर्थक अंकुशजी करळे आणि महादेव करळे साहेब त्या गावचे माजी सरपंच. महाराष्ट्रातली टॉप लेवलची कुस्ती आहे, मोठी दमाखसाची कुस्ती चाललेली आहे. कुस्ती करा, गतिमान कुस्ती पाहिजे, समोर कुस्ती लागते. मनोज शिंदे कुठला कंडारी शंभू माळी परंडा मिठू माळी वस्तादांचा नातू आकड्यावर तिसरी पिढी यायला लागलेली आहे. मगाशी शिव लढून गेला, हा शंभू आलेला आहे. आणि विक्रम जाधव चांदणी पंचमहाल या चांदणीचे विक्रम जाधव शिंगेवाडीचे वस्तादात विजू पाटील उपसरपंच शिंगेवाडी यांचंही कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. शिंगेवाडीचे विजय बापू पाटील डेप्युटी सरपंच उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे. कुस्ती लागते. बाळू जमदाडे खांडवी आणि रोहन दळवी शाहूपुरी तालीम कोल्हापूर वाकडीचा पहलवान दाऊद भैसेक कुकडगावचा पहलवान पंचमन आकड्यावर जावा. शिंगेवाडीची सगळी टीम आलेली आहे. आता कुठं बसले ते मला दिसले तर मी सगळी नावं सांगू शकतो बाप्पा, पण ते दिसले पाहिजे. कौडगावचे माजी सरपंच प्रकाश आणि माऊली यांचाही कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. अनेकांचं लक्ष लागलं आपल्या कुस्ती मार्गदर्शक शशिरावजी गपाट साहेब यांचं या कुस्ती मैदानासाठी आगमन झालं, त्यांचं कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि विशेष करून नाव राहिलं असे आपल्या परांडा तालुक्याचे तहसीलदार साहेब माननीय अडसूळ साहेब हे 2 तास झालं या ठिकाणी मन लावून कुस्त्या पाहतात, त्यांचंही या कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. कुस्ती लागते. ओंकार मत्रे भगवान या ठिकाणी कात्राबादचे कोळी मामा त्याचबरोबर आमचे आंदोरा आंदोरीचे ग्रामपंचायत सदस्य आपले बारसकर वागे भवन मारुती बारसकर यांचाही कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर मुगगावचे आपले पंच म्हणून हनुमंतपुरीचे मामा आपण लवकर चला पंच म्हणून आखाड्या हनुमंतपुरीचे मामा विठ्ठल हके पुरी यांचंही या विहार आगमन झाले, त्यांचंही कुस्ती कमिटीच्या वतीनं स्वागत. जरा त्याचबरोबर या कुस्ती मैदानासाठी आपल्या सर्वांचे लाडके निलेश भाऊ गायवळ हे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. माननीय निलेश भाऊ गायवळ विठ्ठल हके आणि या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. कुस्तीला सुरुवात झाली आहे. निलेश भाऊ इथं इथं आहे, तुम्ही कुस्ती सत्र द्यायला पाहिजे होतो. कपाळातून निघलेलं नाक ते भेदक डोळे ते छातीचे तवे रामभाऊ पवार साहेब कसं वाटतंय त्यांच्याकडे बघितल्यावर. एक पहलवान राजभाऊ हा कालच आम्ही निलेश भाऊला भेटलो होतो, धनु दादा आणि मी. धनु दादा म्हणले एवढी तब्येत कशी गेली तर साहेब
निलेश भाऊ म्हणले दोन दोन तास आता मी सध्या व्यायाम करतोय. हो असं निलेश भाऊचं सहजासहजी ते मिळत नाही. दोन दोन तास कष्ट करावं लागतंय. क्षेत्र कुठलंही असू द्या, राजूभैया शेख खगावचे वसतात. राजूभैया सय्यद उपस्थित झाले, त्यांचंही स्वागत आहे. प्रकाश आणि माऊली कुस्ती करा. कपिलापुरी गावचे वसतात मनोज पिंपरकर यांचं देखील या ठिकाणी कुस्ती मैदानासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही कुस्ती मैदान आणि कुस्ती कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. नामदार साहेबांनी या मैदानाची पुढची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती दिली आहे असे या मैदानाचे हे दुसरे मार्गदर्शक परांड्याचे सुपुत्र माजी आमदार ज्यांनी कामदार आमदार आणि वजनदार आमदार असा ठसा उठवला असे सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्याकडूनही माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय. धन्यवाद साहेब. जेवढ्या कुस्त्या तेवढे पंच आखाड्यात. मैदानला सुंदर शिस्त आहे. कुठेही बसून आरामात कुस्ती पाहता यावी यासाठी व्यवस्था केलेली आहे. उभा असल्या प्रेक्षकांनी बसून घ्या, डोळ्याचं पारणं फिटणार आहे. बालाजी बापू गुंजा एक संयमी नेतृत्व भूम पंचायत समितीचे उपसभापती आणि शिवसेना तालुका प्रमुख यांच्याकडून पुन्हा एकदा माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद बापू. पुकारायची का? मनोज माने प्रसाद सस्ते ताबडतोब कपडे काढून आखाड्यात या. ऋतुराज ढोरे ढेरे ढवळास आणि तेजस कोळेकर कवडगाव पहिलवान चला लगेच. ए इथं का गर्दी का केली? थोडी गर्दी कमी करा. इथली थोडी पाठीमागे सरा सरा पाठीमाग. सर्वांना विनंती आहे थोडं पाठीमागे सरा. आजीवन कुस्तीची सेवा करणारे एक व्यक्तिमत्व माननीय वामनभाऊ उबाळे. जीवनात कुस्ती ही अविभाज्य भाग आहे. कुस्तीतला एक देव माणूस. त्यांच्याकडे बघितल्यावर मला कायमाची कविता आठवते. पर्ण पाचू आगळा आगळा विठ्ठल माझा वेगळा. या विठ्ठलानं कुस्तीची सेवा केली. संभाजी ब्रिगेड परांडा तालुका अध्यक्ष समाधानजी खुळे यांच्याकडूनही मी कुस्ती निवेदक दिनेश गवळी माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस देतात आणि मनापासून आभारी आहे. नलवडे विजय झालेला संपलेल्या कुस्तीमध्ये. कुठला रे बाळ तू? कन्नारीचा पैलवान. ज्या कन्नारीचा फार मोठा दैदीप्यमान इतिहास आहे. संयोजकांना सहकार्य करा. गर्दी करू नका रस्त्यावर. कुस्ती लागते सागर लोहार. जावर वर वरती जा पण इथं थांबू नका. आकाश ठोंबरे विरुद्ध रामा करकुटे अशी कुस्ती लागते. महाराज चॅम्पियन दत्ता मेटे विरुद्ध रवी सोळ. पुणे अतिशय प्रेक्षणीय कुस्ती लागली आणि रामचंद्र गायकवाड आखाड्यामध्ये आलेला. प्रकाश आणि माऊली कुस्ती करावाच लागेल आपल्याला. कुस्ती छुटेगी नाही. कुस्ती आरपार होना चाहिए. मंजिले उनो को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है.
हौसला बुलंद चाहिए। रामचंद्र गायकवाड आखाड्यामध्ये आलेला भैरवनाथ केसरी किताबाचा बनकरी आणि विहार तालमीचा कुस्तीकोच रामचंद्र गायकवाडला कोणी जोड खेळणार आहे का? कुणी कुस्ती करणार काय? आखाड्यावर या, चला आपली कुस्ती लागेल। स्टेजच्या समोर उभं राहू नका, खाली बसा बरं, बसा खाली, नाहीतर स्टेजवर जावा, पण इथं उभं राहा। दादा नायकवाडी आखाड्यावर आलेला आहे आणि परांड्याचा चव्हाण पहलवान, नाव सांगले तुम्हाला, वरती जावा डायरेक्ट, विशाल चव्हाण वरती, इथं नका बसू, वरती जावा डायरेक्ट। माऊली आणि प्रकाश पंच दोघाला समज देताय कुस्ती कशी करायची आणि कुस्ती कशी दिली जाणार नाही। हे डबल उप महाराज केसरी बाळूभाऊ पडगन दोघाला सूचना देताय। या ठिकाणी या कुस्ती मैदान साठी महाराष्ट्राचा मानबिंदू, या महाराष्ट्राच्या कुस्तीचा एक कीर्ती कलास, सुवर्ण पदकाचा मानकरी भारत पवार, महाराज चॅम्पियन उपस्थित झाले, त्यांचं स्वागत आहे। विशाल चव्हाण हात वरती करा, हा डोंजाचा पहलवान आहे, परंड्यात सराव करतोय, नवनाथप्पा जगताबांचा भट्ट आहे। दादा नायकवाडी उंदरगावचा पहलवान कन्नरला सराव करतो, उमेश काका इंग्लंडचा भट्ट आहे आणि या कुस्तीला पंच भारत पवार, पंच म्हणून आखाड्यात जावा। सुवर्ण पदकाचा बानकरी याच भारतचा वारसा पुढं हनुमंतनं चालू केला। नाथा पालवे आखाड्यावर जावा, जोडीदार आत जावा। दिलीप नाना, दिलीप नाना इकडे लक्ष द्या, शिस्त बिघडायला लागली आहे। पंच मैदानावरती नियोजन असणं हे फार गरजेचं आहे। पंचा व्यतिरिक्तावरती कुणी जाऊ नका, विनंती आपल्याला। आणि पहलवान वरती फिरू नका, खाली फिरवा। हे पहा, आतल्या पंचानं विनाकारण मधी गर्दी करू नका, नाव घेऊन खाली बस म्हणायची वेळ आणू नका, सूचना आहे आपल्याला। आदेश मुळे आखाड्यावर आलेला आहे। पंचा व्यतिरिक्त आखाड्यावरती कोणी जाऊ नका, विनंती आपल्याला। कुस्ती लागते प्रेम, पहलवान मागे सरा, बरं प्रेम आखाड्यावरती या, एकाची कुस्ती लावणार नाही, पाठीमागे सरा, सरा पाठीमाग, पाठीमाग डायरेक्ट, पाठीमाग चला, नाही एक ही कुस्ती लावणार नाही, सगळ्या बंद होतील, चला पाठीमाग। अरे प्रेक्षक तुमच्यासाठी आलेत, प्रेम खता आखाड्यावरती ढवळचा पहलवान, चला इकडे पहलवान, चल इकडे, चल इकडे, इकडे उठा 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 उठा, इथं थांबू नका, पहिल्यानं उठा, पलीकडे बस, पलीकडे बस, की काहीच विषय नाही सागर, पलीकडे जा, चला आपणच सहकार्य आपल्याला करायचंय, पहलवान इकडे चल, चल इकडे। पंचा व्यतिरिक्त आखाड्यावरती कुणी थांबू नका, आखाड्याचं नियोजन बदलायला लागलेलं आहे। विनंती आपल्याला, विनंती हा शब्द सज्जनाला कळतो, आपण सज्जन इथं कष्ट घेणारी माणसं आहेत, नाव घेऊन कुणाला खाली बस म्हणायची वेळ आणू नका, आपला आपण खाली बसा, खाली बसा, बरं तुम्ही खाली बसा, तुम्ही सुद्धा खाली बसा, तुम्हाला पाठीमाग माणसं येत, तुम्ही खाली या, इकडे कुस्ती लागते आखाड्यामध्ये, अलीकडे या, बसतात खाली, निखिल तनपुरे खाली, बावचीचा पहलवान या, बरं माणसं, करण जाधव या, हो इकडे या ना, वा निखिल तनपुरे बावचीचा पहलवान, आपणच आपली नॅशनल लढलेला पहलवान आहे। ज्या गावात कुस्तीचा वास ही नव्हता त्या गावात त्या पोरानं सुरुवात केली। आणि दादा नायकवाडी विजय झालेला आहे, त्याचा सन्मान व्हायला लागलेला आहे। उंदरगावचा पहलवान इकडं, दत्ता मेटे पारगावचा तात्याबाहेरचा पट्टा विजय झालेला आहे, तो महाराज चॅम्पियन आहे, बोला। आणि आजच्या मैदानातली दोन नंबरची कुस्ती, पहलवान प्रेम खताळ येतोय का? आपण प्रेम खताळ, दोन महाराष्ट्र केसरींची, पृथ्वीराज पाटील महाराज केसरी विरुद्ध हर्षवर्धन सदगीर महाराज केसरी,
3,00,000 रुपये इनाम। शिवसेना जिल्हा माजी प्रमुख गौतम लटके सर आणि संजय नाना गाडवे या कणखर नेत्यांनी 3,00,000 रुपयाची देणगी दिली आहे। पोलीस प्रशासन आता तुमच्यावर वेळ आली ही खाली बसवा ना। पोलीस प्रशासनाला विनंती, धनंजय दादा सांगतायत हे खाली बसवा, पाठीमागे एवढी पब्लिक थांबलेलं आहे। पोलीस प्रशासनाला विनंती आहे हे सगळे खाली बसवा, पाहिजे तर हे खुर्च्या पाठीमागे घ्या आणि पुढे बसवा। ही माणसं ह्या खुर्च्या पाठीमागे घ्या आणि पुढे माणसं बसवा, पण खाली बसवा। पोलीस प्रशासन आहे का नाही? प्रेम खताळ येतोय का? प्रेम खताळ पहलवान आल्याची नोंद आहे इकडे। ढवळचा प्रेम खताळ काय येत नाही, जोडीदार आलाय की खेळायची नाही काय कुस्ती, अजून वेळ झाली नाही काय? मैदान मध्ये 5 कुस्त्या चालू आहेत एका टाईम। या कुस्ती मैदानचं खास आकर्षण 1,00,000 रुपये इनामाची या महाराष्ट्राची वागीन पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी विरुद्ध सोनाली मंडलिक महाकाल कुस्ती संकुल अशी कुस्ती होणार आहे। दोन्ही महिला कुस्तीगीर उपस्थित असतील तर आकड्यावरती येऊन जावा, दोघीलाही विनंती आहे आकड्यावर यायचं आहे। ही कुस्ती निलेश तात्या शेळवणे कृषी उत्पन्न बाजार समिती भूम सभापती साहेब यांच्या वतीने 1,00,000ची कुस्ती लावलेली आहे। विशाल बापू ढगे समाधानदादा सातव 1,00,000ची कुस्ती यांच्यातर्फे, सतपाल सोनटक्के विरुद्ध राघू ठोंबरे। प्रसाद सस्ते आणि मनोज माने पहलवान कपडे काढून लगेच या। भैयासाहेब देशमुख संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती भूम आणि युवराज काका तांबे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती भूम। बळवो जरा कुस्ती पळवा, ती यांच्यातर्फे स्पॉन्सर केलेली ती कुस्ती आहे। एवढी मोठी महाराष्ट्राची कुस्ती आहे, इतकी स्लो चालू आहे ती कुस्ती। सगळ्या प्रेक्षकांची विनंती बळवो, ती कुस्ती चालली पाहिजे। या ठिकाणी अंदोरा गावचे युवा नेते लक्ष्मण जिसलगर साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा कुस्ती मैदान आणि कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत। नारायण खैरे सर उपस्थित आहेत। या टीमनं शिवजयंती साजरी केली परंडेची न भूतो न भविष्यते। खरं तर शिवसोहळा जणू काय शिवस्वराज्य परंड्यात अवतरले का काय असं वाटत होतं। रात्री 11 पर्यंत लोक हलायला तयार नव्हती। फार मोठी शिवजयंती उत्सव साजरा करणारी मंडळी त्यांचं मनापूर्वक अभिनंदन आहे। प्रतीक्षा बागडे पहिली महाराष्ट्र केसरी आणि सोनाली मंडलिक आपण लगेच तयार होऊन आखाड्यावरती यायचं। अंदोरा गावचे माजी सरपंच यासाहेब शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आल्याची नोंद द्या, हार्दिक स्वागत। प्रतीक्षा आणि सोनाली आपण आल्याची नोंद द्या अगोदर, इकडं पुन्हा अडचण यायला नकोय। पाय पडला खाली बसा की खाली आता खाली बसा की एवढ्या मोठ्या माणसानं पाया पडू का म्हणावं याच्यापेक्षा काय। हा दादा ऐ हात जडतोय, हे तर आरसी बोलले ते सांगू का त्यांना बसू देत खाली। प्रकाश आणि माऊली खाली बसायला, दुसऱ्यानं खाली बस म्हणण्यापेक्षा आपण अशा जागेवर बसा की कुणी उठ म्हणायची वेळ येऊ नये। ऐशी बात बोलिये कोई ना कहे झूठ, ऐशी जगह पे बैठे कोई ना कहे उठ। मागे सरका खाली बसून घ्या आता।
खंडू काशी कंडारी प्रेम मासाळ पोलीस बांधव सांगताय कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे। अंदर खुडूस अशी कुस्ती लागते आखाड्यामध्ये। पंच राहुल भांडवलकर आणि दादा दादा ओ दादा ओ दादा पहिली महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्राची प्रतीक्षा बागडी आपल्या मैदानात दाखल झाली आहे। जरा आखाड्यावरती घेऊन जावा। महाराष्ट्राची वागीण आखाड्यावर आली। टाळ्या करा टाळ्या जरा त्या लेकीसाठी। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। हा सोनाली म्हणली आला असाल तर आत्या सोनाली म्हणली। बालाजी गुंजाळ यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीला 500 रुपयाचे बक्षीस दिलेलं आहे। धन्यवाद। मी आपला मनापासून आभार आहे। प्रतीक्षा बागडीनं पहिली महाराज केसरीची गदा खांद्यावरती घेतली आणि इतिहास रचला। तिच्या सोबत सोनाली मंडली गैरहजर आहे पण सुजाता पाटील आंतरराष्ट्रीय खेळाडू महिला कुस्ती केंद्र लोणी देवकरची महिला आलेली आहे। सुजाता पाटील आत येऊन जावा। सुजाता पाटील आत्या। अक्षय शिंदे परणा अविनाश जाधव पारगाव। ही तुम्हाला आत लागते दिस का? नाही गरज नाही। सरकार हे दादा जावा जरा आत जावा बाबा। नाही तर वर बसा आम्हालाच त्रास देऊ नका। ऐकलंय तुम्ही आता साहेब पीआय साहेब सगळेच इकडे बसू बाहेर सगळेच बोलवा इथले बाहेर घ्या। कारण इथं तिथं पैसे द्यायला कारण पहिल्यांदा मानधन घ्यायला जाता येत नाही। इथले सगळे गर्दी काढायला लावा सगळेच काढायला लावा तिथली। चला महाराज चॅम्पियन सागर सरोश आले। समोर जे सगळे उभे आहेत ते बाहेर काढायला लावा इथली। डबार महाराज केसरी चंद्रहार पाटील यांचा जीवश्य कंठस्थ मित्र। सुनील जाधव परांडा आणि अमित जगदाळे कंदर पहलवान लगेच आखाड्यामध्ये आपली लगेच कुस्ती होईल। भावी खासदार धनंजय दादा सावंत आखाड्यावरती आहे। सुनील नवले शिराळा सचिन पाटील सोलापूर ताबडतोब तयार व्हा। ही पुकारली का तुम्ही? सचिन पाटील आलेला आहे। इपा जय हनुमान तालीम। बोला बोला। जय हनुमान तालीम संघ उंबरगे वस्तात मिठू कदम यांच्या वतीने भावी खासदार धनंजय दादा सावंत यांचा सत्कार। परंडा तालुका राहुल डोक्या यांचाही सत्कार आखाड्यावरती संपन्न होईल। या कुस्ती मैदानचे आयोजक फेटा बांधणार इकडे चला। फेटा बांधणार आहे का तिथं? इथं या वरती वरती या। वस्तात मंडळीला विनंती आहे। वामन भाऊ उबाळे ती फेटे ना बाजूला। वस्तात बाळासाहेब पडगम। वस्तात कुस्ती सम्राट असलम काजी नवनाथ अप्पा जगताप विशाल नाना देवकर आदिश बापू तिंबोळी माऊली रोडगे या मान्यवरांच्या शुभास्ते धनंजय दादा सावंत यांचा सन्मान व राहुल भैया डोके यांचाही सन्मान होणार आहे आखाड्यामध्ये। कुणाल देवकर आखाड्यावर आलेला आहे। महाराष्ट्राचा मानाचा फेटा भावी खासदार हे पा एवढं मोठं भव्य आणि दिव्य असं कुस्ती मैदान आयोजित केल्याबद्दल नामदार साहेबांचे पुतणे म्हणून दादांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। त्याचबरोबर
राहुल बाया डोके यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल, ज्यांच्या संकल्पनेतून फार मोठे या कुस्ती मैदानासाठी कष्ट सोसणारे राहुल बाया डोके साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। या दोघांचा सन्मान म्हणजे संपूर्ण या संयोजन कमिटीचा सन्मान आहे। अनिल जाधव आकड्यावर आलेला आहे, कमलजी हरियाणा अंदर आइए पहलवान। भावी खासदार धनंजय दादांना मानाचा फेटा शोभायला लागलेला आहे। ज्या कुस्ती मैदानला मिठो वाजता जातात त्या ठिकाणी मानाचा फेटा घेऊन जातात। हलकीवाले आखाड्यावरती चला, कोणाची दोन माऊलीची, हे पा प्रकाश आणि माऊली, कुस्ती निकालीच करावी लागेल, कुस्ती गुणावरती लागेल, अन्यथा पंच देतील तो इनाम घ्यावा लागेल। कुस्ती सुटणार आहे, कुस्तीचा रिझल्ट लागणार आहे। पंचांनी ही गोष्ट लक्षपूर्वक ऐकलेली आहे। या ठिकाणी कपिलापुरीचे वस्ताद शिवाजी माने या ठिकाणी कुस्ती मैदानासाठी उपस्थित आहे, त्यांचाही कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत। त्याचबरोबर सोनारी गावचे सुपुत्र बापूरावजी मांडे वस्ताद हे देखील या ठिकाणी या कुस्ती मैदानासाठी उपस्थित आहेत, त्यांचाही कुस्ती मैदान आणि कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत। एक म्युझिक बंद करा। आदेश बापू तिंबळ यांच्याकडून या ठिकाणी विजय पहलवानला 200 रुपयाचे बक्षीस दिलेला आहे। शाबास हो हो। म्युझिक बाळासाहेब पडगण यांनी दोघांनाही वार्निंग दिलेली आहे। कुस्ती गुणावरती लागते, बाहेर कुस्ती गेली तर गुण दिला जाईल का? विरोधक हा जर स्वतःहून बाहेर गेला तर विरोधकाला गुण दिला जाईल। कुस्ती हा सलग 2 वेळा बाहेर गेला तर प्रतिस्पर्ध्याला गुण देऊन विजयी घोषित केलं जाईल। बिगर चड्डी धरता कुस्ती करावी लागेल, नियम आटी दोघाला सांगितलेले आहेत। कुणाला 100 रुपयाचं बक्षीस आले का देण्यात येत नाही? हा अक्षय शिंदेला, सिद्धेश्वर नाना शिंदे, प्रसाद संस्थे आकड्यात चला, प्रसाद संस्थे राहुल भांडवलकर पहलवान आपल्याला बोलवत आहेत, आत या लवकर। सिद्धेश्वर नाना शिंदे, नागेश शिंदे पहलवान, ग्रेको रोमनची सलग 9 पदक या धाराशिवला देणारा ट्रिपल उपमहाराज केसरी ग्रेकोचा, त्यांच्या वडिलांनी अक्षय शिंदेला बक्षीस दिलंय, अक्षय बक्षीस घेऊन जा। नावातली 6 नंबरची कुस्ती पुकारली आहे।
सुनील नवले शिराळ आणि सचिन पाटील सोलापूर. सचिन पाटील आलेला आहे पण सुनील अजून दिसत नाही. सुनील नवले आज चल बोला. या ठिकाणी कुस्ती मैदानासाठी ऋतुराज ऋतुराज डेरे माईकच्या पाठीमागे यायचे. ऋतुराज शंकर वस्तात बोलवत आहेत. महेश जगताप आलाय का खांडवीचा. महेश जगताप पोर वर आणून का उभा केलं तो ही. ओ ओ हो हो महेश जगताप आलाय का. आणि डबल उप महाराज केसरी बाळासाहेब पडगण यांच्या निर्णया खातर प्रकाश बनकर विजय घोषित केलेला आहे. टाळ्या करा टाळ्या जरा. आणि फार मोठ्या कुस्तीचा निर्णय लागलेला आहे. निर्णायक कुस्त्याचं मैदान. गायवळ भाऊ प्रकाश बनकर विजयी. पत्रकार बांधव लिहून घ्या. प्रसाद सस्ते मामासाहेब होळ कुस्ती संकुल ताना. आणि मनोज माने कुर्डवाडी पहिलवान चला लवकर. रामभाऊ पवार कुस्ती लागते. सुनील